पनवेलसह रायगड जिल्ह्याला शनिवार रात्रीपासून मुसळधार पावसाने झोडपून काढलंय. रविवारी पहाटे अनेक ठिकाणी विजेच्या कडकडाटांसह आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाचा जोर वाढला. रेल्वे आणि रस्त्यावरील वाहतुकीचा पावसामुळे पुरता बोजवारा उडालाय. येत्या 24 तासात रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात दमदार सुरुवात केल्यानंतर पावसाने जवळपास 2 आठवडे विश्रांती घेतली होती. त्यामुळे सर्वांचेच डोळे आकाशाकडे लागले असताना गेल्या 2 दिवसांपासून रायगड जिल्ह्यासह नवी मुंबई, ठाणे, मुंबई शहर आणि उपनगरात पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. पावसाची संततधार रात्रभर आहे. अनेक ठिकाणी त्यामुळे सखल भागात पाणी साचलंय. परिणामी रस्त्यावरची वाहतूक मंदावली होती. काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झालाय. रमजान ईद निमित्त सोमवारी सार्वजनिक सुट्टी असल्याने अनेकांनी रविवारीच वीकेंडचे बेत आखले होते. मात्र संततधार पावसामुळे अनेकांनी रविवारही घरात बसून साजरा केलाय. मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने कोकणसह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. मान्सूनची उत्तर अरबी समुद्राकडे वेगाने वाटचाल सुरू आहे, त्यामुळे हा पाऊस होत आहे.